येत्या विधानसभा निवडणुकीसाठी पालघर जिल्हा प्रशासन देखील आता सज्ज झालं आहे। पालघर जिल्ह्यात 6 विधानसभा क्षेत्र येत असून यामध्ये 22,62,279 इतके मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। यासाठी 2,274 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार असून निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी पत्रकार परिषदेत दिली। याबाबत जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासन यांच्या बैठका झाल्या असून गुजरात दादरा नगर हवेली आणि दीव दमण येथील प्रशासनासोबत बैठका घेण्यात येणार असल्याची माहिती देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। माननीय भारत निवडणूक आयोगाने काल दिनांक 15 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणूक 2024 घोषणा केलेली आहे आणि घोषणा केल्यानंतर लगेच आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे। पालघर जिल्ह्यामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात आणि 6 विधानसभा मतदारसंघामधले निवडणूक निर्णय अधिकारी व इतर अधिकारी ह्या निवडणुकीसाठी सज्ज आहेत आणि या पालघर जिल्ह्यामध्ये 22,62,279 इतके मतदार आहेत। 2,274 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे आणि 22 ऑक्टोबरपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात होणार आहे आणि मतदान आहे 20 नोव्हेंबर रोजी आणि मतमोजणी आहे 23 नोव्हेंबर रोजी आणि या निवडणुकीसाठी जी तयारी आहे ती पालघर जिल्ह्यातील सर्व पोलीस प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल आणि सर्व यंत्रणा हे सुसज्ज झालेली आहे। त्या अनुषंगाच्या सर्व बैठका झालेल्या आहेत। आपल्या जिल्ह्याला म्हणजे गुजरात आणि दीव दमण आणि सिलवासा म्हणजे दादरा नगर हवेली ह्या स्टेट बॉर्डर्स आहेत, त्या प्रशासनाशी आम्ही संबंधित व्यक्तीशी संबंधित कलेक्टर SP यांच्याशी संपर्क साधून आहोत। त्यांच्यासोबतही बैठका झालेल्या आहेत, त्यातूनही आम्हाला काही इनपुट्स आले त्याप्रमाणे कारवाई करत आहोत। सर, काही ठिकाणी अशा प्रकारच्या बहिष्काराच्या सूचना तरी आत्तापर्यंत या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात कुठलीही आलेली नाही आणि जर काही आल्या अशा सूचना आल्या असतील तर त्यांचा काय विषय आहे तो सॉर्ट आउट करण्याचा आम्ही प्रयत्न करतो। हो, मतदार जनजागृतीसाठी स्वीपच्या वेगवेगळ्या आम्ही ऍक्टिव्हिटी प्लॅन केलेल्या आहेत, त्या अनुषंगाने मॅरेथॉन असतील, वेगवेगळ्या रॅलीज असतील त्या काढतोय आणि विशेषतः आम्ही एक सर्व विद्यार्थ्याकडून म्हणजे शाळेतल्या सर्व विद्यार्थ्याकडून एक संकल्पपत्र लिहून घेतो म्हणजे देतोय त्यांना की त्यांच्या आई वडिलांनी या 20 नोव्हेंबर रोजी जे विधानसभेचं मतदान आहे त्या दिवशी त्या मतदानामध्ये सहभाग होऊन मतदानाची भाग घ्यावा, मतदान करावं आणि आपल्या लोकशाहीमधला सर्वात महत्त्वाचा जो सण आहे त्याच्यामध्ये भाग घ्यावा आणि एक राष्ट्रीय कर्तव्य करावं असं आव्हान त्यांचे मुलं जे शाळेतली मुलं आहेत त्यांच्या आईवडिलाला करतील आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याकडून संकल्पपत्र लिहून घेऊ आणि या माध्यमातून जवळपास आम्ही 10 ते 12 लाख वोटरपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि मागच्या वेळेस देखील म्हणजे लोकसभेची जी निवडणूक झाली त्यामध्ये जवळपास आम्ही 60% मतदान वाढवण्यात यशस्वी झालेलो आहे आणि निश्चितच यावेळेस अजून 60% म्हणजे 70 ते 75% मतदान होईल अशी आम्हाला अपेक्षा वाटते। सर, कारखाना